नमस्कार, मी वर्षा मसूरकर आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मसूरकर्स लाईव्ह। तर आज सुट्टीचा दिवस आहे, घरी बसून बोर होत आहे, तर जवळपास कुठे जायचं? तर नेरूळपासून एक जवळ ठिकाण आहे, 1-2 किलोमीटरवर NRI कॉलनी म्हणून आहे तो एरिया, सीवूडमध्ये येतो। तर तिथे आपण आलो आहोत, बाजूला लेक आहे, तो लेक दाखवतो तुम्हाला आम्ही नंतर, कारण का त्याच्याच लेकच्या बाजूने एक रस्ता जातो, कुठे जातो माहिती नाही, फर्स्ट टाइम आलोय, खूप छान वाटतंय। दोन्ही बाजूला झाडी आहेत, जंगल आहे आणि डेप बघा ती खूप पुढे आहे, तो म्हणजे खूप डेप आहे वर्षा, अजून पुढे काहीतरी चालायचं असेल माहिती नाही, आणि इथे कोणी नाही आहे। मी तुम्हाला एकदा दाखवतो, हे कम्प्लीट जंगल तर नाही म्हणताय ना, पण इथे लेक आहे, हे तुम्हाला दिसतंय ना, इकडे लेक आहे आणि इकडे वर्षा आहे, आणि फक्त पक्ष्यांचे आवाज आहे इथे, आणि खूप छान वाटतंय, छान वाटतंय ग्रीनरी ॲज युजल जे आपल्याला आवडते, पक्ष्यांचे आवाज आणि खूप शांतता, स्वच्छ हवा, खूप मस्त वाटतंय, फ्रेश वाटतंय। सुट्टीच्या दिवशी अशा ठिकाणी येणं खरंच खूप गरजेचं आहे, आम्हाला खूप बरं वाटलं इथे येऊन। त्यामुळे आणि बोर झालो होतो, कारण का लॉंग ट्रिप आम्ही केली नाही असं नाही, आम्ही एक लॉंग ट्रिप केली होती, ते नंतर आम्ही तुम्हाला सांगतो, पण ती आमची कम्प्लीट नाही झाली काही कारणामुळे। त्याचा एकमेव कारण म्हणजे वर्षा समोरच आहे, ते वर्षा नंतर सांगेल का नाही आमची कम्प्लीट झाली। त्याचा एक व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो आम्ही तुम्हाला दाखवू, तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू का नाही झाली कम्प्लीट। सध्या तरी जवळ जायचं कुठेतरी, सध्या तरी डिसाईड केलं की आपण आपल्या 1-2 किलोमीटरच्या बाहेर सध्या जाऊया नको, हे बेस्ट आहे। बघा इकडे तुम्हाला मी बोलतो ना, लेक ती NRI कॉलनी आहे, तो लेक आहे तिकडे, मी तुम्हाला दाखवतो नंतर तिकडे। आणि आपण मधूनच स्टार्ट केलं, वाटलं दाखवावं, सगळ्यांना शेअर करावं म्हणून मधूनच सुरुवात केली व्हिडिओला, कारण खरंच खूप छान आहे, एकदा विजिट करणं। दाखव त्यांना, जा पुढे, आणि इथे काहीतरी मेसेज सुद्धा लिहिला आहे, तो पण आपण बघूया। थोडी तरी ठेवा जाण, आपले शहर करू नका घाण, एक नंबर, आणि परफेक्ट ॲक्च्युली, कारण का आणि हे बघा काय फील येतो आहे, धमाल। हा वर्षा, म्हणजे एवढ्या जवळ, घराच्या जवळ एवढं शांत ठिकाण असू शकतं, नुसतं ठिकाण नाही तर लेक सुद्धा खूप क्लीन आहे। आणि एक गोष्ट म्हणजे बेसिकली हा आहे ना फ्लेमिंगो पॉइंट आहे, हा तिथे सगळे ना दलदल असतं युजली, आता पावसामुळे ते पाणी आहे, पण दलदलीच्या वेळेला तिथे सगळं नाईट लाईट आलो होतो, येस येस, तिकडे ना पूर्ण सगळे या म्हणजे या ओव्हरऑल या भागात फ्लेमिंगो बसतात, बरेच असतात फ्लेमिंगो, म्हणजे हजारोने असतील ना, खूप होते, लास्ट टाइम आम्ही पाहिले होते, पण व्हिडिओ नव्हता बनवला, असं झालेलो त्यावेळी कशी दलदल होती ना, आता दलदल नाही आहे ऍक्च्युली, पावसाचं पाणी जमा झाल्या वर गेलंय भरपूर, त्यामुळे आता फ्लेमिंगो दिसत नाहीये, स्वच्छता आहे, असं घाण वास वगैरे असं काही नाही, क्लीन आहे, फ्रेश एअर आहे, त्यामुळे खूप मस्त वाटतंय मला। आपण अजून पुढे जाऊन थोडं वॉक करून येऊया, छान वाटतंय, गार हवा येते, त्यामुळे एक वेगळा फील येतोय, घरी बसून खरंच कंटाळा आला, किती टी व्ही बघणार, किती मोबाईल, ते एका क्षणाला असं वाटतं की खरंच बाहेर पडलं पाहिजे, फ्रेश झालं पाहिजे, कारण पूर्ण रुटीन आपलं तेच चालू असतं, घर ऑफिस, त्यामुळे हे प्रत्येकाने अनुभवावं असं मला वाटतं, की थोडं बाहेर पडावं, निसर्गाच्या सान्निध्यात राहावं, जे जवळपास आहे ते तरी आपण जाऊ शकतो, अगदीच लांब जाणंच प्रत्येक वेळेला गरजेचं नाही आहे, तर मी सजेस्ट करेन की तुम्ही एन्जॉय करा असंच मस्तपैकी, या नेरूळला या, आपण फिरूया, इकडनं सुद्धा अजून एक व्ह्यू आहे लेकचा, तलावाकडनं हवेची जी झुळूक येते त्याने पाण्यावर छान तरंग उठलेत, खूप छान वाटतंय ते बघायला, असं वाटतं की हुडी घ्यावी आणि मस्तपैकी स्वार व्हावं, पूर्ण राऊंड मारावं हुडीचं असं वाटतंय, छान आहे, डेप नाही आहे हे पाणी एवढं नक्की, कारण की दलदल आधी होती त्यामुळे ते पाहिलेलं होतं, हे डेप असणार एवढं नसेल असं नाही आहे इथे, कारण की उन्हाळ्यात पाहिलेलं आपण, पण छान वाटतंय, एक ते हवेने तरंग उठलेत पाण्यावरती, सो रिफ्रेशिंग, आणि झाड पण खूप धमाल वाटतं ऍक्च्युअली, पूर्ण ते पाण्यावर झुकलंय बघा कसं, नाही पाण्याच्या मधून जे सूर्यकिरण दिसत आहेत ना, मॅजिक लाईट आहे बघा, दिसत असेल लेन्स वर पण, येस, ते खूप मस्त वाटत ऍक्च्युअली, काही नाही इकडे गार हवा आहे, थंड आहे क्लायमेट खूप, आणि पक्ष्यांचे आवाज आहे, बरेच पक्षी इथे असतील। हा वर्षा,
आहेत पण आपली लेन्स तेवढी हे नाहीये, काय म्हणतात ती झूम करून नाहीये, पण आहेत वेगवेगळे पक्षी. बजेट फ्रेंडली कॅमेरा आहे आमचा, पण तरी पण आम्हाला आमचा कॅमेरा खूप आवडतो. फार मारा गावचार का वाटतंय ना, एकदम असं गावी असं जातो ना कुठेतरी. आणि हे बघा, तुम्ही प्रत्येक फळाची झाडं बघितली असतील. हे बॉटलचं, हे फळच आहे वर्षा, बॉटल नाही आहे ती. मागासपासून आम्हाला बॉटल वाटते पण बॉटल नाही आहे, फळ आहे. थांब एकदा झूम करता येतं का बघूया आपण. मी झूम, हे बघा, हे काहीतरी आहे, मला माहीत नाही काय कोणतं फळ आहे. मे बी रानटी फळ असेल ते. पण मगाशी मला वाटलं कोणीतरी बॉटल दोरीला अडकवून टाकली आहे वर्षा, पण ते तसं नाही आहे, काहीतरी आहे. वरती पण आहेत अजून. जरी तुम्हाला माहिती असेल की हे काय आहे तर आम्हाला नक्की सांगा, आम्हाला तर नाही माहिती हे काय आहे ते. हे बघा इकडे पण आहे, बघा इकडे पण आहे. लेकच्या बाजूचा जो रस्ता आहे त्याचा पूर्ण आपण वॉक करतोच आहोत. डेड एंड आहे तिथून, आता आपण असे होऊन पुढे मेन जो रोड आहे तिथे जाणार आहोत. आणि तिथून मी तुम्हाला पूर्ण लेकचा व्ह्यू कुठे आहे ते एक्झॅक्टली सांगते, ते तुम्हाला बघूनच कळेल कारण की तो पाम बीचला अगदी लागून आहे. तर आपण आधी आता एक मस्त काही मोशन टाईम लॅप्स काढूया आणि मग पुढचा मोशन टाईम लॅप्स तूच शिकवलंयस. टाईम लॅप्स काढू एक. अच्छा टाईम लॅप्स काढूया, म्हणजे त्यात भरभर भरभर दिसतं सगळं, म्हणजे अख्खा रस्ता आपल्याला कव्हर करता येईल. आणि मग पूर्ण लेक कडनं जो मेन लेक आहे तो आपण दाखवूया. दाखवूया तिकडे आपण मोशन टाइम लॅप्स काढूया. मस्त तर आला तर चांगला होईल है ना. चल मस्त आणि क्लायमेट छान आहे त्यामुळे होईल. आता आपण रस्ता पूर्ण दाखवूया त्यांना, तो स्लो स्लो दाखवण्यात आला. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की मेन व्ह्यू कसा आहे तो मी तुम्हाला दाखवते, तर लेफ्ट हँड साईडला पाम बीच रोड आहे. सो हा इकडे पाम बीच रोड आहे, तुम्हाला दिसत असतील गाड्या जाताना. हा एक मग त्याला जोडून सर्व्हिस रोड येतो, याला सर्व्हिस रोड बोलू शकतो. आणि इथे फायनली उजवीकडे लेक आहे, धमाल लेक, साडीचाच भाग आहे तो. आणि ती जी असं सरळ रांगेत जी झाडी आहे ना, तिथे आतमधल्या रस्त्यावरून आपण फिरत होतो मगाशी. हा जे समोर जे दिसतंय तुम्हाला बरोबर ना, तिथपर्यंत आपण त्या कॉर्नर पर्यंत जाऊन, आपण त्या कॉर्नर पर्यंत जाऊन तिकडे आपण व्हिडिओ शूट करत करत इकडनं इकडनं बाहेर येण्याचा एक मार्ग आहे. काय बोलतो आहे तुम्ही है ना शी. आणि इथे आपण कधी आलेलो आठवतो तुला, फ्लेमिंगो बघायला वर्षा? फ्लेमिंगो पावसाच्या आधी, तेव्हा दलदल होती, पाणी नव्हतं इथे, त्यामुळे ते चिखलातच असतात नॉर्मली, काय किडे काय खातात. पण थोडं पाणी आणि थोडी दलदल असं होतं, आता पूर्णच पाणी आहे, दलदल अजिबात म्हणून फ्लेमिंगो नाही, त्यामुळे फ्लेमिंगो नाही. तुम्ही ते बरेच ना बगळे बतक काय ना काहीतरी आयटम दिसतात इकडे, म्हणजे पक्षी. ओ बॉय, आपण इकडे हायपर टाइम लॅप्स काढूया एक. चल हां, यस यस. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. मसुरकस लाईव्ह सोबत नेहमी कनेक्ट राहा. अजून पुढचा व्हिडिओ हा खूप छान येणार आहे, कुठेतरी दूर ट्रिपवर जाणार आहोत आपण लवकरच. तर सध्या विनीत व्हिडिओमध्ये येत नाही आहे, त्यामागचं कारण मी तुम्हाला खूप दिवस सांगेन असं ठरलं होतं, पण अजून ती वेळ आलेली नाही आहे, पण लवकरच सांगेन. त्याच्या बाबतीत एक गुड न्यूज आहे, ती तुम्हाला लवकर सांगणार आहे. त्यासाठी विनीतला आणि मसुरकस लाईव्हला तुमच्या बेस्ट विशेषची गरज लागणार, तर नेहमी कनेक्ट राहा आपल्यासोबत. आणि तोपर्यंत थँक्यू. गुड न्यूज म्हणजे त्यांना असं वाटेल की मी प्रेग्नंट आहे. नाही शी, काही बोलतोस तू. आहे त्याचं टर्निंग पॉईंट आहे लाईफमधला,
तो लवकर येणार आहे आणि तो तुम्हाला शेअर करण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. पण त्यासाठी एक वेळ आली पाहिजे व्यवस्थित आणि योग्य ती. त्याची प्रोसेस चालू आहे. तुमची साथ, तुमची सोबत असणं त्यासाठी गरजेचं आहे. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.